नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण मागील भागामध्ये समासाची सविस्तर माहिती पाहिलेली आहे। समास म्हणजे काय, सामासिक शब्द व विग्रह या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। समासाचे चार प्रकार पडतात, त्या चार प्रकारापैकी आपण आज अव्ययभाव समासाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। सर्वांनी व्यवस्थित दिलेले जे पुढील वाक्य आहे ते वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या। पहिलं वाक्य आहे, माधव दररोज शाळेत जातो। दुसरं वाक्य आहे, माधव कधीही गैरहजर राहत नाही। तिसरं वाक्य आहे, माधव यथाशक्ती दुसऱ्यांना मदत करतो। पहिल्या वाक्यामध्ये अधोरेखित शब्द आहे दररोज। दर हे पहिले पद आणि रोज हे दुसरे पद। यामध्ये पहिले पद जे आहे दर हे महत्त्वाचे आहे। दुसरा जो शब्द आहे गैरहजर, पहिले पद आहे गैर आणि दुसरे पद आहे हजर। यामध्ये पहिले पद गैर हे महत्त्वाचे आहे। तिसरा शब्द यथाशक्ती, यामध्ये पहिले पद आहे यथा आणि दुसरे पद आहे शक्ती। तर यामध्ये पहिले पद जे आहे यथा हे महत्त्वाचे आहे। आणि म्हणून आपण जर पाहिलं तर अव्ययभाव समासाची व्याख्या काय होईल, की ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते म्हणजे प्रधान असते व जो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययभावाचे कार्य करतो त्या समासास अव्ययभाव समास असे म्हणतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, अव्ययभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे आणि दुसरे पद गौण। अव्ययभाव समासाची आणखी काही उदाहरणे आपण पाहणार आहोत, जसे की आकंठ, त्याचा विग्रह काय होतो कंठापर्यंत। आजन्म जन्मापासून, दररोज प्रत्येक दिवशी, प्रतिवर्षी प्रत्येक वर्षी, हर घडी प्रत्येक घडीला, यथाक्रम क्रमाप्रमाणे, बेभान भान न बाळगता, गैरशिस्त शिस्तीत न बसता, दारोदार प्रत्येक दारात। पहा विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे प्रत्येक शब्दाचा जर तुम्ही या अभ्यास केला तर यातले पहिले पद हे महत्त्वाचे असते। यावरून आपल्याला अव्ययभाव समास आहे असे समजते। तर अधिक माहितीसाठी जी काही मी PDF दिलेली आहे ती PDF डाउनलोड करा। त्यामध्ये अव्ययभाव समासाचे अधिक शब्द आणि त्यांचे सामासिक विग्रह दिलेले आहेत आणि त्या PDF चा व्यवस्थित अभ्यास करा।